नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आवडत्या शैक्षणिक चॅनल या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण वर्ग हे घन आणि घनमूळ आणि थोडे समीकरणे पाहूया. व पहिले आपण घन आणि घनमूळ घेऊ. घन व घनमूळ, आता मी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घन देतो. आणि हे 10. तर घन कसे काढायचे आता बघा. 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे घन म्हणजे 3 वेळा गुणाकार करता, आणि 1 या संख्येचा 3 वेळा किती वेळा जरी गुणाकार केला तर उत्तर काय येणार? 1. म्हणजे उत्तर 1 झाला. 2 गुणिले 2 गुणिले 2 याचा गुणाकार किती येतो? 2 दुणे 4 4 दुणे 8 म्हणजे 2 चा घन 8. आता तसं 3 चा करायचा. 3 गुणिले 3 3 चा घन 27. 3 त्रिक 9 9 त्रिक 27. 4 गुणिले 4 गुणिले 4 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 4 चौक 16 16 चौक 64. थांबा 1 मिनिट. 64. हा 5 गुणिले 5 गुणिले 5 5 5 25 25 125. 6 गुणिले 6 गुणिले 6 बरोबर 6 36 36 216. 7 गुणिले 7 गुणिले 7 37 49. आता बघा 7 चा घन 243. हे 7 चा घन 243 नाही, 7 चा घन 343. आता 8 चा तसंच काढायचा. 8 गुणिले 8 गुणिले 8 आता 8 8 64 8 512. 9 चा घन 9 गुणिले 9 गुणिले 9 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000. आता 10 चा घन कसा काढा डायरेक्ट? आता बघा हे 1 1 आणि हे 1 या 3 एकदाच घ्यायचे. हे 0 हे 0 किंवा 3 0 टाकायची. तर विद्यार्थी मित्रांनो, मी एवढी थोडी मेहनत करत आहे, तरी तुम्ही लाईक करा ह्या व्हिडिओला, आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. 1 मिनिट थांबा, आपण हे पुसून घेऊ. आता आपण घनमूळ शिकू. हा एवढं पुसून घेऊ द्या, मग आपण घनमूळ शिकू. 1 मिनिट. आता आपण काय शिकायचं? घनमूळ. आता आज आपण आता घनमूळ शिकू. आता तुम्ही हे घन बघितले, आता घनमूळ कसं काढायचं बघा. 10 पर्यंत देतो. घनमूळासाठी पण तेच चिन्ह वापरतात, पण इथं असे बार याच्यामध्ये 3 देतात, 3. आता 1000 चं घनमूळ काढायचं. हे 1000 चं किती येईल बघा बरं. 1000 चा घन किती? म्हणजे 1000 कोणत्याचा संख्याचा घन आहे? किती आहे? 10 चा घन. म्हणजे उत्तर किती आलं? 10. इट इज अ करेक्ट आन्सर. आता तुम्हाला 700 या सरस आहे असं कळलं. आपल्या कोण चुकताच उत्तर विद्यार्थी मित्रांनो, हे 3 द्यायची. 729 कितीचा सांगा बरं, कितीचा? 729 हा 7 चा घन आहे. हे 729 हा 9 चा घन आहे. 9 चा लक्षात ठेवा. हा आता हे तर तुम्हाला समजलं वाटलंच. आपण एक अजून उदाहरण घेऊ. आता आपण 512 घेऊ. आता 512 सांगा बरं कितीचा घन आहे? 512 हा 8 चा घन आहे. 8 चा आन्सर इज 8. आता आपण वर्ग समीकरणे पाहूयात. आता बघा. स मी क र ने विद्यार्थी मित्रांनो, ही समीकरणे 8वीसाठी पण उपयोगी आहेत. आता समीकरणे बघू. आता बघा थांबा. x -9 = 4
14. आता हे कसं सोडवायचं बघा. आता ही मायनस नाही ना, आता ही संख्या कशी आहे याचा विचार आपण, याचा विचार नाही का करायचाच नाही, याचा विचार आपण करायचा नाही. आता ह्या संख्याचा आणि ह्या संख्याचा विचार करायचा म्हणजे कसं. आता बघा, आता ही मायनस नाही ने, आता जर आपल्याला ह्या एक्स जर कट करायचा असला तर कसं करायचं, हे मायनस आहे ना, मग हे इकडे गेल्या काय होणार, प्लस होणार, म्हणजे काय होईल उत्तर, प्लस नाईन होईल, म्हणजे एक्स बरोबर 14. हे पहिले 14 आणि उत्तर किती येणार आपलं, प्लस नाईन. मग आता याची बेरीज करायची किती ती बघा बरं, 14 9 किती 21, नाही 23 9 10 11 12 13 म्हणजे 23. उत्तर किती आलं, 23. थांबा एक मिनिट, विद्यार्थी मित्र 23 आलं ना, एक मिनिट, याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करतो, ते आजच तुम्हाला मिळेल. एक मिनिट हा, यासाठी तुला सेपरेट व्हिडिओ करतो मी, पुढचा लगेच व्हिडिओ तुम्हाला अपलोड करतो, हे करून टाकतो लगेच अपलोड.